एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अज्ञात चार अपहरणकर्त्यांनी देवरोड मेन बाजारपेठेतील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याचे त्यांच्या राहत्या घराजवळून अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या 9 तासातच ह्या आरोपीचा छडा लावला आहे. ईश्वर किशनलाल अगरवाल असे अपहरण होऊन सुटका झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते देहुरोड येथील श्री नारायण देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. अगरवाल हे त्यांच्या घराजवळ सकाळी 7 च्या सुमारास देवपूजा करण्यासाठी मंदिरात चालले असताना एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर मोटार येथून आलेल्या चालकासह 4 अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले. घटनेची माहिती मिळताच देवरोड पोलीस निरीक्षक प्रकाश दस यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा चौकशी सीसी फुटेजद्वारे तातडीने तपास सुरू करीत पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, पोलीस नाईक सचिन शेजाळ, सागर शेळके, हेमंत गायकवाड, प्रमोद ओगले, सुभाष सावंत, दादा जगताप आदीच्या पथकाने अपहरणकर्त्याचा पाठलाग केला. 8:30 तासांनी नाशिक पुणे महामार्गावरील नारायणगाव जवळ येथे अपहरणकर्त्याकडून व्यापाऱ्याची सुटका केली. अपहरणकर्त्याचा मुख्य सूत्रधार ह्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून अन्य 3 फरार झाले आहेत. आज सकाळी सत्यनारायण अग्रवाल जे देहुरोडचे व्यापारी आहेत त्यांनी अशी तक्रार दिलेली आहे की त्यांचा भाऊ ईश्वरीलाल याला त्याच्या घरासमोरून काही व्यक्तींनी स्विफ्ट डिझायर गाडीतून आले होते, त्यात त्याला जबरदस्तीने बसवून पळवून घेऊन गेले आहेत. त्याच्या मुलीने हे सगळा प्रकार पाहिला होता, आरडाओरडा केला, पण तेवढ्या वेळात ते मदत करण्यापूर्वीच जे अपहरणकर्ते आहेत ते त्या गाडीतून त्याला घेऊन गेले. हे केल्यानंतर आपण ठिकठिकाणी नाकाबंदी लावली आणि तपास केला. तपासादरम्यान आम्हाला असं देखील गोपनीय माहिती मिळाली की हा जो ईश्वर अग्रवाल आहे त्याचे काही लोकांबरोबर पैशांचे व्यवहार देखील आहेत. त्या संदर्भातमध्ये अधिक तपास करत असताना पुणे नाशिक महामार्गावर आम्ही ईश्वर अग्रवाल आणि त्यांचा जो मुख्य अपहरणकर्ता आहे त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यासोबतचे इतर 3 साथीदार हे पळून गेलेले आहेत आणि आम्ही त्यांचा देखील शोध घेतो आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना आपापसातील पैशाच्या व्यवहारातून अपहरण करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.